इन सुपरफास्ट न्यूज चे प्रायोजक आहेत वुडलँड, गृह सौंदर्याचं अनोखं विश्व। मुन्ना गायकवाड यांच्या मालकीची ही पत्र्याची खोली होती। मुन्ना गायकवाड हे कामानिमित्त बाहेर गेले असता अचानक दुपारच्या वेळी आग लागल्याचं शेजाऱ्यांच्या लक्षात आलं। त्यावेळी मुन्ना गायकवाड यांची आई या खोलीत झोपली होती। त्यांना सर्वप्रथम बाहेर काढण्यासाठी शेजाऱ्यांनी मदत केली आणि त्यांचे प्राण वाचवले। आग आटोक्यात आणण्यासाठी शेजाऱ्यांनी बादल्यांनी पाणी मारून मदत केली, तर अग्निशामक दलाच्या वाहनानंही पाण्याचा मारा केला। या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित अथवा फारशी वित्तहानी झाली नाही। लग्न सराईसाठी खास व्हरायटी, वुडलँडची स्पेशालिटी। लोकनेते तथा माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त पहिल्या वर्षाच्या अभूतपूर्व यशानंतर आता द्वितीय वर्षी अकलूज इथं लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल 2019 आयोजन करण्यात आलं आहे। हा शॉर्ट फिल्म महोत्सव दिनांक 25, 26 आणि 27 जून रोजी भरवण्यात येणार आहे। यामध्ये 100 शॉर्ट फिल्म्सचं भव्य स्क्रीनिंग केलं जाणार असून 1000 आसन क्षमता असलेल्या स्मृती भवन शंकरनगर अकलूज इथं हा महोत्सव भरवण्यात येणार आहे। वुडलँडचं फर्निचर आंदन करा, मुलीचं आयुष्य सुखी बनवा। माजी मंत्री कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी गोरगरिबांना अक्षय तृतीयेचा सण साजरा करता यावा म्हणून शिधा वाटपाचा कार्यक्रम सुरू केला। त्यांच्या पश्चात सुद्धा डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील हे आस्थागायत अक्षय तृतीयेच्या दिनी शिधा वाटप करत आहेत। पद्मजा देवी प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते गोरगरिबांना शिधा वाटप करण्यात आला। आंबे, गहू, तांदूळ याचा त्यामध्ये समावेश होता। विवाहानंतर घर सजू, वुडलँड फर्निचरच्या संतीनं संसार थाटू। राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल हे सोलापूर दौऱ्यावर आले होते। त्यावेळी त्यांची कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांच्याशी भेट झाली। या प्रसंगी सोलापूर जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, त्यासाठी काय करता येईल या संदर्भात सविस्तर चर्चा झाली। कुलगुरू डॉक्टर फडणवीस यांनी विद्यापीठाकडून सुरू करण्यात आलेल्या कृषी पर्यटन केंद्र आणि कृषी प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची मंत्री रावल यांना माहिती दिली। त्यांनी विद्यापीठाच्या या उपक्रमाचं कौतुक केलं। वुडलँड लिप वेल मॅट्रेस चैन किनिन। शाब्दी सोशल ग्रुपच्या वतीनं पवित्र रमजान महिन्याच्या प्रारंभी शहरातील सर्व मशीद परिसरात टाकाऊ पदार्थ संकलनासाठी डस्टबिन वाटप उपक्रमाचा प्रारंभ शहर काझी मुफ्ती अमजद अली काझी यांच्या हस्ते येथील फलटण मशीद कॅम्प शाळा लष्कर येथे करण्यात आला। वुडलँड कर्टन घराचं अंतर्गत सौंदर्य। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भारत सरकारनं सन 2019 पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला होता। 11 मार्च 2019 रोजी झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याला वैयक्तिक कारणास्तव बाबासाहेब पुरंदरे उपस्थित राहू शकले नाहीत, त्यामुळं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन पद्मविभूषण पुरस्कार अर्थात पदक, मिनिएचर आणि सनद आदरपूर्वक प्रदान केला। यावेळी तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते। वुडलँड ऑफिस फर्निचर ऑफिसचं वैभव। केदार हरिभाऊ मराठे वय 36 हे पंढरपुरातील मनीषा नगर येथील अजिंक्य अपार्टमेंटमध्ये राहतात। त्यांनी नेहमीप्रमाणे MH 13 CD 2483 आणि MH 13 AA 6410 या क्रमांकाच्या 2 मोटारसायकली अपार्टमेंटच्या तळमजल्यात पार्किंगच्या ठिकाणी पार्क केल्या होत्या। या 2 मोटारसायकली कोणीतरी अनोळखी इसमानं पेटवून दिल्या, त्यामुळं दोन्ही वाहनं जळून खाक झाली। यामध्ये मराठे यांचं 60,000 रुपयांचं आर्थिक नुकसान झालं। या घटनेमुळं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। केदार मराठे यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। वुडलँड आर्टिफॅक्ट कलात्मकतेचं अनोखं दालन। सायबरटेक कंपनीकडून तयार करून घेण्यात आलेल्या मिळकतींचा GIS डाटा गायब झाल्याचं उघडकीस आलंय, त्यामुळं कर भरण्यासाठी महापालिकेत आलेल्या नागरिकांची तारांबळ सुरू झाली आहे। सर्व्हरच बंद असल्यानं मिळकत कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना परत जावं लागत आहे।
शहरातील मिळकतींचा GIS डाटा तयार करण्यासाठी कंपनीची नियुक्ती करण्यात आली. डाटा तयार झाला, मात्र तत्कालीन विभाग प्रमुखांनी हा डाटा संबंधित कंपनीला दिल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळं कोणत्या मिळकतीवर किती कर लावला आहे याची काहीच कल्पना मिळकतदारांना नाही. वुडलँड व्हर्टिकल रोलर ब्लाइंड. थकबाकी वसुलीसाठी दोन पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे त्यांच्या मिळकती जप्त करणं, नळजोड बंद करणं प्रसंगी पोलीस कारवाई करण्यात येणार आहे. ऑनलाईन सुविधा सुरू झाल्यानंतर महापालिकेच्या सुविधा केंद्रात सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत मिळकत कर स्वीकारण्याची सोय करण्यात येणार आहे, असं करसंकलन अधिकारी प्रदीप थडसरे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं. वुडलँड, क्लिपवेल, चिकन, बेस्ट फूड कंपनीचे अधिकृत विक्रेते.